चालत नाही असे म्हणतात ते उगीचच नाही, कारण सध्या सरकार विरोधात जे कोणी बोलेल त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने कारवाईचे शस्त्र उगारले जात आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच मनसेचे अध्यक्ष मराठी हृदय सम्राट राज ठाकरे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे व येत्या गुरुवारी म्हणजेच 22 तारखे रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र राज्य सरकारने सुडाच्या भावनेतून राज यांच्या पाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला असून त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे. याला कोणी सुडाचे राजकारण म्हणत आहे तर कोणी ईव्हीएम विरुद्ध बोलल्यामुळे राज यांची चौकशी सुरू आहे असे बोलत आहेत. थोडक्यात ईडीच्या राजकारणाला सध्या ऊत आल्याची चर्चा सर्वच मराठी माणसांमध्ये पाहायला मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि ठाण्यात पोस्टर्स लावत राज ठाकरेंना पाठिंबा देत सरकारवर आगपाखड केली आहे. मनसेनं आपल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की एका गोष्टीचं लक्ष असू द्या, चौकशी कोहिनूर मिलची नव्हे तर चौकशी मराठी माणसाच्या हृदयातील कोहिनूर हिऱ्याची करताय. याच वेळी अनेक नेते मंडळींनी राज ठाकरेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच मनसेचे कार्यकर्ते बरेच आक्रमक होताना दिसले. ईडीची नोटीस पाठवल्यानंतर तात्काळ मनसेनं ठाणे कल्याणमध्ये गुरुवारी बंदचं आवाहन केलं. मात्र राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला. या सर्व घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल आणि जर तुम्ही नियमांचे उल्लंघन केलेले नसेल तर तसे चौकशीस सामोरे जाऊन सांगा, लोकांना कशाला वेठीस धरता. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणतात, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केल्यानेच त्यांच्या विरोधात ही कारवाई केली गेली असल्याचा आरोप देखील केला आहे. सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केले आहे. आपल्या जवळच्या परिसरातील अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल स्टार सिटी वन आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा स्टार सिटी वन, बातमी जिथे स्टार सिटी वन तिथे.